कौटुंबिक वादातून मिहून याने जावायचा खून केला आहे. ही घटना सोमवारी रात्री 10:30 बेलतोडीमध्ये घडली. रवी गलीचंद्र कहार वय 30 वर्ष राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश. असं खून झालेल्या युवकाचं नाव तर अरुण अन्नू बनवारी वय 24 वर्ष राहणार छिंदवाडा मध्य प्रदेश असं आरोपीचं नाव आहे. गेल्या फेब्रुवारी महिन्यापासून शहरात हत्याकांडाची मालिका सुरू असून मार्च महिन्या लागल्यानंतरही हत्याकांडाच्या घटनेवर नियंत्रण नसल्याचं चित्र आहे. रवी कहार आणि अरुण बनवारी हे दोघेही बांधकाम मजूर आहेत. रवी हा अरुणच्या बहिणीचा पती आहे. दोघांनाही दारूचं व्यसन आहे. सोमवारी रात्री दोघेही गप्पा करीत बसले होते. दोघांमध्ये कौटुंबिक कारणांवरून वाद झाला, त्यामुळे चिडलेल्या अरुणने रवी याच्यावर काठीने हल्ला केला. जबर मार बसल्यामुळे रवी रक्ताच्या थारोळ्यात पडला. आरोपी अरुण या त्याला मदत करण्याऐवजी पळून गेला. वेळेवर रुग्णालयात दाखल न केल्यामुळे रवी याचा जागीच मृत्यू झालाय. या प्रकरणी बेलतोडी पोलिसांनी श्याम कहार याच्या तक्रारीवरून हत्याकांडाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाणे बेलतोडी येथे रचना गृहनिर्माण सहकारी संस्था शिवनगाव पुनर्वसन या ठिकाणी ही जी जागा ही रिमोट एरिया आहे, जो शेतासारखा एरिया आहे आणि पब्लिक त्या ठिकाणी जे बांधकाम सुरू होतं, लेआउटचं बांधकाम सुरू होतं, नाल्या बांधण्याचं बांधकाम चालू होतं आणि त्या ठिकाणी दोन EMP चे मध्य प्रदेश छिंदवाडा येथील दोन इसम राहत होते. ते नात्याने एकमेकांचे जावई आणि साळा याप्रमाणे होते. यातील जो मृतक आहे तो जावई होता, त्याचं नाव रवी गलीचंद कहार राहणार हरई छिंदवाडा असा होता आणि आरोपी यामधला त्याचाच सग्गा साळा अरुण बनवारी याप्रमाणे होता आणि यामध्ये ते दोघे गेल्या 1 महिन्यापासून नागपूर शहरात आलेले होते. त्यांचा रेकॉर्ड वगैरे आम्ही चेक केला, तसा क्राईम रेकॉर्ड वगैरे त्यांच्यावर नाही आहे. दोन्ही मजुरात एकमेकांना ओळखतात आणि एकाच ठिकाणी दोघेच राहत होते आणि 1 महिन्यापासून तिथेच काम करत होते लेआउटला आणि त्याच ठिकाणी राहत होते. तर यांनी अज्ञात कारणावरून दोघांनी रात्री 11:15 दरम्यान दिनांक 11/3/2024 रोजी अज्ञात कारणावरून जो लाकडाचा दांडा असतो जो स्वयंपाकासाठी वापर केला जातो त्या दांडा डोक्यावर मारला आणि त्याला जावायला जीवानीशी ठार केले. सध्या आता आमचे एक पथक छिंदवाडा येथे रवाना झालेले आहे पहाटे आणि त्याचबरोबर 3 पथक पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काम करत आहेत, ज्यामध्ये जे हायवे जबलपूर आणि वर्धा रोड या ठिकाणी किंवा जे सरकारी दारूचे दुकान आहेत त्या ठिकाणी त्या आरोपीचा शोध सुरू आहे. त्याचबरोबर या आरोपी विषयी आम्ही त्याच्या नातेवाईकांनी त्याचा भाऊ आणि इतर जे मंडळी आहे त्याच्याकडून माहिती घेत आहे. तसा आरोपीकडे कोणताही मोबाईल किंवा वाहन वापरत नाही आहेत आरोपी. यामध्ये एकच आरोपी आहे सध्या प्राथमिक माहितीनुसार आणि यामध्ये तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे व आरोपी अरुणचा शोध घेत आहे. ब्युरो रिपोर्ट, टाइम्स टुडे, टी न्यूज, नागपूर. महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे TV. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हां, बेल आयकॉन प्रेस करा.